आजची आपली रेसिपी आहे स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव. खूप सोपा आहे बनवायला आणि खूप चविष्ट लागतो तवा पुलाव. तुम्ही नक्की एकदा घरी बनवून बघा. बाहेर जाऊन खाणं विसरून जाल एवढ्या सोप्या पद्धतीने आणि तेवढा चविष्ट असा तवा पुलाव कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्की बनवा. घरमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तयार होणारा हा तवा पुलाव खूपच चवीला एकदम अप्रतिम आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं का यामध्ये घालणार आहोत 2 कांदे एकदम बारीक चिरायचे आहेत. जेवढे होईल तेवढे कांदे बारीक चिरून घ्या म्हणजे व्यवस्थित तो भातामध्ये मिक्स होतो. कांदा आपल्याला एकदम लालसर नाही करायचा आहे. थोडा हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर कांदा बघा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे एकदम. हे आपण लाल केलेला नाही आहे असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्यानंतर आता यामध्ये घालायचं आपल्याला सिमला मिरची. तर एक पूर्ण सिमला मिरची मी इथे एकदम बारीक कापून घेतलेली आहे. कांद्यासारखीच आपण सिमला मिरची ही एकदम बारीक कापून घ्यायची आहे आणि तीही आपण आता कांद्याबरोबर थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे. तर सिमला मिरची परतल्यामुळे त्याचा उग्रपणा कमी होतो तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यामुळे. तर एकदम गॅस मिडियमवरती ठेवायचं आणि आपल्याला मस्तपैकी कांदा आणि सिमला मिरची थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. आता थोडा वेळ आपण परतून झाल्यानंतर 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत 1 चमचा लसूण पेस्ट. फक्त लसूण पेस्ट मी इथे घातलेली आहे. आलं लसूण पेस्ट नाही घातलेली आहे. फक्त लसूण पेस्ट घातलेली आहे किंवा किसूनही तुम्ही घालू शकता. आता तेही आपण लसूण व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलावरती. तर लसूण हलक्या कमी गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. म्हणून गॅस कमी ठेवली की सर्व साहित्य व्यवस्थित परतलं जातं. आता यामध्ये घालायचं 1 टोमॅटो बारीक चिरलेला. मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला होता आणि एकदम बारीक चिरून घेतला आहे मी. आता टोमॅटो ही थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया. टोमॅटो ही लगेच सॉफ्ट होतो. जास्त वेळ लागत नाही आपल्याला ह्या भाज्या परतवायला आणि भाज्यांमधला क्रंच आपल्याला घालवायचा नाही आहे. त्यामुळे एकदम ओव्हरकुक ही करायचा नाही आहे. तर व्यवस्थित आपल्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये घालणार आहोत काही भाज्या. तर भाज्या इथे मी थोड्या उकडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये एक गाजर पूर्ण बारीक छोट्या तुकड्यांमध्ये उकडून घेतला आहे आणि थोडेसे मटार घेतलेले आहेत 1/2 कप उकडलेले. आता गाजर आणि मटार आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि तोही आता व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. आपण भाज्या जेव्हा जेव्हा परतत जाऊ तेव्हा आपण ते बटाटाही व्यवस्थित मॅश करत जायचं आहे. स्मॅशरची गरज नाही आहे. स्पॅच्युलाने वगैरे स्मॅश करत जायचं आहे आपल्याला. गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवायचं आहे. लो फ्लेमवरतीच आपण या भाज्या परतून घेतो आहे. थोडा मध्ये भातामध्ये भाज्या दिसल्यावरती छान लागतात. टेस्टही छान येते भाज्यांची खाताना. त्यामुळे एकदम स्मॅश करून घालायचे नाही आहेत आपल्याला. फक्त बटाटा आपण इथे हलका हातमध्ये मध्ये स्मॅश करत जायचं आहे. भाज्या आपल्या व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर यामध्ये 2 चमचे मी इथे पावभाजी मसाला घालते आहे. पावभाजी मसाला जरा जास्त प्रमाणात घालायचा छान फ्लेवर येतो. आणि त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालते आहे. आणि आता मसालेही आपण भाज्यांबरोबर परतून घ्यायचं आहे. पावभाजी मसाल्यामुळे छान एकदम जबरदस्त टेस्ट येते तवा पुलावला. त्यामुळे पावभाजी मसाला घालायचा आहे आपल्याला. आता लाल मिरची पावडर तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता. आता यामध्ये घालते चवीनुसार मीठ. कारण मी तांदूळ उकडवतानाही त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे फक्त भाजीपुरतंच मी इथे मीठ घातलेलं आहे. भाज्यांना लागेल एवढंच मीठ घातलं आहे. आता भाज्याही व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्या तवा पुलावची टेस्ट जबरदस्त वाढवण्यासाठी इथे मी 2 चमचे बटर घातलं आहे. बटरशिवाय तर पावभाजी मसाला आपला पावभाजीही होत नाही आणि तवा पुलावही होत नाही. त्यामुळे यामध्ये बटर नक्की घालायचं आहे.
आता यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस मी घातलेला आहे. छान फ्लेवर येतो, आंबट असा मस्त फ्लेवर येतो तवा पुलावला. तर इथे पावभाजी मसाल्यानंतर आपण इथे जबरदस्त टेस्टसाठी घातलेला आहे लिंबूचा रस आणि बटर. आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये घालणार आहोत 2 कप मी इथे तांदूळ, बासमती तांदूळ उकडून घेतलेला आहे. तर मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि तो घालायचा आहे. राईस आधीच उकडून ठेवायचा आहे थोडा वेळ, म्हणजे तो व्यवस्थित थंड होतो आणि मोकळा मोकळा होतो. तुम्हाला जेव्हा राईस बनवायचा असेल तेव्हा 1-2 तास आधीच तुम्ही राईस हा उकडून ठेवा, म्हणजे बघा ते मोकळा मोकळा होतो आणि परतायलाही इझी जातो आपल्याला. तर इथे मी 2 कप बासमती तांदूळ घेतलेला होता उकडून. तर आता करून घेऊया व्यवस्थित मिक्स. मिक्स करताना हलक्या हातानेच मिक्स करा, कारण जो राईस आहे तो तुटला नाही पाहिजे. त्यामुळे मिक्स करताना हळूहळू अगदी हलक्या हाताने मिक्स करत जायचं आहे आपल्याला. तर बघा अगदी हळूहळू आपल्याला मिक्स करायचं आहे, घाई नाही करायची, नाही तर राईस जो आहे तो तुटेल आणि दिसायला खूप छान दिसणार नाही. त्यामुळे हलक्या हाताने फक्त खालून वर असं करत जायचं आहे आपल्याला सर्व बाजूने. तर भात किती सोपा आहे बनवायला बघितलात ना, तर नक्की बनवा. आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर कलर बघा किती छान आला आहे आपल्या राईसला, एकदम जबरदस्त स्ट्रीट स्टाईल आपण हा तवा पुलाव बनवलेला आहे. बनवायला सोपा किती आहे तेवढाच चविष्टही लागतो हा राईस. तुम्ही बाहेर जाऊन खाणं विसरून जाल एवढा चविष्ट असा हा राईस आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालते मी, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आणि परत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाज्यांचं प्रमाणही तुम्हाला कमी जास्त आवडत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता, पण भाज्या जास्त असतील तर छान टेस्ट येते. आता यामध्ये तुम्ही इतरही जसं फ्रेंच बीन्सही घालू शकता, तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्याही घालू शकता, फ्लावर, फ्रेंच बीन्स. तर इथे मी फक्त 2-3 भाज्याच घातलेल्या आहेत. हा आपला तयार झालेला आहे मस्त असा चटपटी तवा पुलाव. तर नक्की बनवा. आणि जर तुमच्याकडे मोठा तवा असेल तर त्यावरही बनवू शकता. इथे पॅनमध्ये बनवलेला आहे. तर गरमागरम हा राईस जेव्हा तुम्हाला सर्व करायचा असेल तर फटाफट बनवा आणि सर्व करा गरमागरम. सोबतच तुम्ही कोशिंबीरही देऊ शकता किंवा असाची एकदम अप्रतिम लागतो हा राईस. मी थोडी कोशिंबीर बनवलेली आहे, कोशिंबीरबरोबर मला खूप आवडतो हा राईस. तर तुम्हाला कसा आवडतो आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही सांगा, मी नक्की बनवून दाखवेन. तर मस्त असा हा चटपटी तवा पुलाव कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि बनवा, पार्टी वगैरे असेल घरी तेव्हाही तुम्ही हा बनवू शकता. आणि मस्त एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत.